नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवतीये. आता वेडिंग सीझन सुरू झालेला आहे, म्हणूनच मी क्रिएट केलेला आहे हा सिम्पल असा वेडिंग ड्रेस मेकअप लुक, त्याचबरोबर सिम्पल असा गोल्डन आय मेकअप. कोणत्याही फंक्शन मध्ये तुम्ही हा सिम्पल मेकअप लुक करू शकता. या व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट युज केलेले आहेत ते खूप अफोर्डेबल आहेत. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हा लुक मी कसा क्रिएट केला, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. जास्त बडबड न करता आपण व्हिडिओला सुरू करूयात. तर मी सुरुवात करते मॉइश्चरायझरने. त्यासाठी मी ते यूज करते पॉन्स लाईट मॉइश्चरायझर. आता विंटर सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही मॉइश्चरायझर प्लीज स्किप नका करू. नंतर मी यूज केलेला आहे ब्लू हेवनचे प्रायमर, त्याने माझा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील. फाउंडेशनसाठी मी ते यूज केलेलं आहे मेबलिन फिट मी फाउंडेशन, यामध्ये माझा शेड आहे 128. ते मी माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी स्विस ब्युटीचे कन्सिलर यूज केले आहे, जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहेत, पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, तिथे मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि सेम ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता जो माझा बेस आहे तो सेट करण्यासाठी मी ते यूज केलेलं आहे मेबलिन फिट मी कॉम्पॅक्ट. आयशॅडोसाठी मी यूज केलेलं आहे स्विस ब्युटीचे आयशॅडो पॅलेट, त्यामधील मी एक ब्राऊन शेड घेतला आहे, तो मी माझ्या क्रीजवरती आणि आउटरव्हीला प्लेस करून घेतला आहे. नंतर एक डार्क ब्राऊन शेड त्याच्यावरती प्लेस केला आहे आणि मध्ये गोल्डन कलर प्लेस केलेला आहे. आता मी एक ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे आणि ते दोन्ही कलर ब्लेंड करून घेते, जेणेकरून कोणतेही हार्श लाईन दिसणार नाही. नंतर मी लॅक्मीचे काजळ यूज केलेलं आहे. आयलायनरसाठी मी ते यूज केलेले मेबलिन कॉलोसिल आयलायनर, विंग आयलायनर ड्रॉ केले मी. नंतर मस्कारासाठी मी ते यूज केलेलं आहे ब्लू हेवनचा मस्कारा, मी माझे आयलॅश कर्ल करून घेतलेत. कॉन्टोर ब्लश आणि हायलाइटसाठी मी ते यूज केलेलं आहे शुगरचे पॅलेट, मी माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित कॉन्टोरिंग करून घेतलेलं आहे. मी अप्लाय केला आहे ब्लश, त्या मी चेहऱ्याला व्यवस्थित हायलाइट करून घेतलेलं आहे. लिपस्टिकसाठी मी ते यूज करते ब्लू हेवन लिपस्टिक. आता माझा सर्व मेकअप फिक्स करण्यासाठी मी ते यूज केलेला आहे स्विस ब्युटी मेकअप फिक्सर. तर हा आहे आपला फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात अशा एका नवीन मेकअप ट्युटोरियल मध्ये. बाय.